परदेशात जाणाऱ्या भारतीय कामगारांसाठी महत्वाचा सल्ला. परदेशात नोकरी मिळवण्यासाठी फक्त परराष्ट्र मंत्रालयाच्या नोंदणीकृत एजंट मार्फत जा. बनावट एजंट मार्फत जाऊ नका, नाहीतर तुम्ही फसवले जाऊ शकता. जाताना कोणत्याही व्यक्तीकडून पॅकेट घेऊन जाऊ नका, तुम्ही फसवले जाऊ शकता. ज्या कामासाठी जात आहात त्याचं थोडं प्रशिक्षण घेऊन अवश्य जा. परदेशात रोजगार मिळवा, प्रशिक्षित व्हा आणि सुरक्षित जा. परदेशी पोहोचल्यावर भारतीय दूतावासाशी संपर्क करा. परदेशात आपला मित्र भारतीय दूतावास. परराष्ट्र मंत्रालयाकडून सार्वजनिक हितासाठी जारी. धाव धाव. अरे हो, पायात चप्पल नाही म्हणून पकडला गेलास ना, पहिलाच का निष्काळजीपणाचा परिणाम. अशा तऱ्हेने पोलिओचा डोस न घेतल्याने तुमच्या मुलाला पोलिओ देखील पकडू शकतो. भारत पोलिओ मुक्त आहे पण जग नाही. हा व्हायरस देशामध्ये पुन्हा प्रवेश करू शकतो. म्हणूनच जन्मापासून 5 वर्षांपर्यंत प्रत्येक वेळी आपल्या मुलाला पोलिओचा डोस द्या. राष्ट्रीय पोलिओ मोहीम 2 जुलै 2017. दोन थेंब दरवेळी, विजय मिळेल प्रत्येक वेळी. प्रश्नांच्या गर्भात उमलते प्रगतीची भाषा. शंका निरसन पुरे आशा. अभिमानाने घरा घरातून नाद गर्जरे आता. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी हेमंत बर्वे आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आत्ताचे दिवस हे या महाराष्ट्रामध्ये दिंडीचे दिवस आहेत. संत तुकाराम महाराजांच्या, संत ज्ञानेश्वरांच्या पालखी निघालेल्या आहेत, त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र सामील होतोय. याच ज्ञानेश्वरांनी एका श्लोकात म्हटलं होतं, इवलेसे रोप लावियले द्वारी, तयांचा वेलू गेला गगनावरी. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, या पृथ्वीवरती झाडाचं महत्व किती आहे हे माणसाला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, हाच खरा दुर्दैवाचा भाग आहे. कारण माणूस हा प्राणी खरं तर खूप स्वार्थी आहे. ज्याच्यापासून त्याला फायदा होतो त्या गोष्टी तो करतो, आणि झाड 100% माणसासाठी काम करतं. झाडांची मुळं जमिनीला धरून ठेवतात, झाड सावली देतं स्वतः ऊन झेलून, आणि मग या झाडांची संख्या कमी कशी होते, या सगळ्या विषयासंबंधी बोलण्यासाठी आपण आज आपल्याकडे निमंत्रित केलेला आहे सचिव वनविभाग श्रीयुत खरगे साहेबांना. आज त्यांच्याशी आपल्याला खूप बोलायचं आहे, आणि शासनाच्या या वृक्षसंबंधीची काय धोरणं आहेत, आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, यासंबंधी त्यांना बोलतं करायचं आहे. खरगे साहेब नमस्कार. 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 तुम्ही एका सुंदर विभागात काम करताय, वनविभागात. गेल्या वर्षी शासनाच्या उपक्रमाप्रमाणे आपण या महाराष्ट्रामध्ये 2 कोटीहून अधिक झाडं लावली, काय सांगाल त्या उपक्रमासंबंधी? आपण जसं संत ज्ञानेश्वरांची ओवी सांगितली, तसं संत तुकारामांची देखील एक ओवी आहे की जे वनविभागाचं ब्रीदवाक्य आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुसुरे आळवीते. तर महाराष्ट्रामध्ये हरित महाराष्ट्र झाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्ती या हरित महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सामील झाला पाहिजे. यासाठी वन विभागानं मागील वर्षीपासून एक चळवळ सुरू केलेली आहे. खरं तर वृक्ष लावण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये असतेच. म्हणजे वैयक्तिकरित्या आणि संस्थात्मकरित्या आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये अनेक लोक वृक्ष लावत असतात, टिकवत पण असतात. परंतु लोकांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून सर्व लोक याच्यामध्ये सामील होतील. यासाठी वन विभागानं एक फॅसिलिटेटर म्हणून मागील वर्षीपासून आपण एक भूमिका मोठ्या प्रमाणामध्ये बजावायला सुरुवात केलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की नवीन नवीन शब्द आपण ऐकतो आता, क्लायमेट चेंज, वातावरणातील बदल, वातावरणातील तापमानातील होणारी वाढ, ग्लोबल वॉर्मिंग, त्यामुळे दुष्काळ, पाणी टंचाई, अशा अनेक समस्यांना आपण तोंड देत आहोत. तर याच्यावर अनेक उपाय आहेत, पण एक प्रभावी उपाय जर कुठला असेल तर ती वृक्ष लागवड करणं असं आहे. आपल्याला सर्वांना कदाचित कल्पना असेल की पृथ्वीवर जर आपल्याला वातावरणाचं बॅलन्स जर राखायचं असेल, संतुलन ठेवायचं असेल पर्यावरणामध्ये,
तर एकूण भौगोलिक क्षेत्र जे आहे त्याच्या 33% क्षेत्र हे वनाखाली झाडाखाली असण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रामध्ये ते 20% आहे. तर या 20%वरून आपल्याला 33% हे एवढं वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादन वाढवायचं आहे. मागील वर्षी आपण असं ठरवलं की 1 जुलै 2016 या दिवशी सर्वांना आम्ही आवाहन केलं की सर्वांनी वृक्ष लावावेत. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की आम्हाला वाटत होतं की 2 कोटी उद्दिष्ट साध्य होते नाही होते शंका होती, पण 2 कोटीच्या अगेन्स्ट 2 कोटी 82 लक्ष एवढे वृक्ष लागले गेले. बापरे. म्हणून आम्ही लगेच महाराष्ट्र शासनातर्फे वन विभागातर्फे असा निर्णय घेतला की आपण हे 33% जे आपल्याला वृक्षाच्छादन जे करायचं आहे त्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही येत्या 3 वर्षासाठी 50 कोटीचं वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आम्ही ठरवलेलं आहे. त्याचं पहिलं वर्ष हे 2017 असेल. याच्यामध्ये आम्ही 4 कोटी वृक्ष लावायचा निर्धार केलेला आहे. 2018 आम्ही 13 कोटी आणि 2019 33 कोटी. आणि आम्हाला ही खात्री आहे की सर्व नागरिकांच्या सर्व संस्थांच्या सर्व कुटुंबाच्या सर्व शासकीय विभागाच्या मदतीने सर्व स्वयंसेवी संघटनेच्या मदतीने हे उद्दिष्ट पार करणं काही अवघड नाही आहे. हे निश्चितपणे आपण करू आणि हरित महाराष्ट्र आपण निर्माण करू याची आम्हाला खात्री वाटते. पण हे जे 50 कोटीचं तुम्ही उद्दिष्ट म्हणालात ते 50 कोटी झाल्यानंतर मग त्या टक्केवारीत आपण कुठे जाऊ? 20 वरून ती टक्केवारी कुठपर्यंत वाढेल अंदाजाने? आता महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र जर हेक्टरमध्ये बोलायचं झालं तर 300 लाख हेक्टर आहे. म्हणजे 3,08,000 स्क्वेअर किलोमीटर एक्झॅक्ट जर बोलायचं झालं तर हेक्टरमध्ये 300 लाख हेक्टर आपण म्हणू तर 300 लाख हेक्टर पैकी आपल्याला 100 लाख हेक्टर म्हणजे 1/3 होईल 33%. बरोबर. तर या 100 लाख हेक्टर पैकी आता 60 लाख हेक्टर एवढं सध्या वनाच्छादन वृक्षाच्छादन आपलं आहे. तर आणखी 40 लाख हेक्टर आपल्याला करायचं आहे. आता या 40 लाखावर किती झाडं लावली पाहिजेत म्हणजे 33% होईल? तर साधारण 400 कोटी वृक्ष जर लागले आणि नुसतं लावून चालणार नाही, ते जिवंत राहिले पाहिजेत, ते वाढले पाहिजेत, असं येत्या काही वर्षांमध्ये जर झालं तर ते 33% होईल. त्यातून 400 कोटी होणार आहे. पण एक पहिले 3 वर्ष नजीकचं उद्दिष्ट आम्ही 50% घेऊन आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे. झाड लावणं हा खूप संवेदनशीलतेचा भाग आहे. अनेक जण झाडांची बोलतात, झाडांना प्रेम दिलं की झाडं बहरतात असाही अनेकांचा अनुभव आहे. याबद्दल एक खूप छान शायरी आहे. तुम्ही आता जो विषय सांगितलात की रिश्ते निभाने के लिए मिलना पडता है वरना लगाकर भूल जाने से पौधे भी सुख जाते हैं. तरी गेल्या वर्षी जी 2,82,000 जी लागवड आहे त्यापैकी किती टक्के यशस्वी आहेत अजून ते वृक्ष वाढतायत असं काय सांगाल तुम्ही प्रमाण? हे फार महत्वाचं आहे. म्हणजे वृक्ष लावणं जसं महत्वाचं आहे त्याहून जास्त महत्व आपण जे वृक्ष लावू ते जिवंत ठेवले पाहिजेत. तर यासाठी पहिल्यापासूनच आम्ही ही काळजी घेतलेली आहे. म्हणजे जनरली शासनावर अशी टीका होते की दरवर्षी झाडं लावली जातात, ज्या खड्ड्यामध्ये लावली जातात पुढल्या वर्षी त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा लावली जातात, अशी टीकाही होते आणि काही ठिकाणी ते सत्य पण असतं. तर हे असं होऊ नये या अभियानामध्ये यासाठी आम्ही अत्यंत पारदर्शकता ठेवलेली आहे. पहिली गोष्ट, ज्यावेळी 2 कोटी मागच्या वर्षी उद्दिष्ट होतं, 2,82 झाले, यावर्षी 4 कोटी आहे, हे सगळे आकडे कागदावर राहिले नसते पाहिजेत. हे लोकांना खरंच कळलं पाहिजे की एवढं आपण करत आहोत, एवढे खड्डे झालेले आहेत, एवढी झाडं लागलेली आहेत, एवढी जिवंत आहेत, हे लोकांना कळणार कसं? त्यासाठी आम्ही एक वेबसाईट तयार केलेली आहे आणि रेखांश अक्षांश जिथं मागच्या वर्षी झाडं लागले त्या ठिकाणाचे रेखांश अक्षांशासहित माहिती ही वेबसाईटवर उपलब्ध आहे, लोकांना पाहता येते. अरे वा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठल्या गावामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या प्लॉट नंबरवर कुठल्या वन विभागामध्ये कुठल्या वनेतर जागेवर झाडं लागलेली आहेत ही सगळी माहिती म्हणजे www.mahaforest.gov.in ही आपली वन विभागाची वेबसाईट आहे, त्याच्यावर ही सगळी माहिती आपल्याला पाहता येईल. mahaforest.gov.in. वन विभागामध्ये साधारण 85% झाडं ही जिवंत राहिलेली आहेत मागच्या वर्षी जी लावलेली. आणि वनेतर जागा ज्या खासगी जमिनीवर लोकांनी लावल्या संस्थांनी लावल्या आमच्याकडे जे आकडे आलेले आहेत त्याच्यामध्ये 70% म्हणजे एव्हरेज 76% जे मागील वर्षी जे लावले तेवढी जागा ही झाडं जिवंत आहेत. एक 5 वर्ष आपण त्या झाडाची जर काळजी घेतली तर मग झाड स्वतः काळजी घेतात, आपलं काळजी घेतात. एक्झॅक्टली. तर म्हणून 5 वर्षापर्यंत प्रत्येकाने जी झाडं लावलेली आहेत त्याची झाडं जिवंत राहण्याची त्याला जे काही आवश्यक आहे ते संरक्षण देण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. शासकीय स्तरावरती याचा तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो? म्हणजे आता जसं निवडणुकांच्या कामामध्ये शिक्षकांना कामाला लावतात त्यांच्यामध्ये असंतुष्टता असते,
की आमचं काम नाही असं त्यांना वाटतं. तसं याच्यात शासकीय यंत्रणांचा सहभाग कोणत्या कोणत्या यंत्रणांचा सहभाग तुम्ही घेता आणि त्यांचा कसा आहे प्रतिसाद तुम्हाला? हा प्रश्न फार महत्वाचा आहे की जर आपल्याला ही लोक चळवळ जर बनवायची असेल तर सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. जर आपण काही नाही करायचं, लोकांना सांगायचं, कोणी सहभाग याच्यामध्ये देणार नाही, म्हणून शासकीय विभागामध्ये सुद्धा सुरुवात वन विभागानं केली. जे मागील वर्षी 2 कोटी वृक्षाचं उद्दिष्ट होतं, आम्ही ठरवलं की 2 कोटीपैकी 1.5 कोटी वन विभाग लावेल सगळ्यात जास्त वाट, आणि इतर विभाग 50 लाख लावेल. यावर्षी सुद्धा 4 कोटीचं उद्दिष्ट जे आहे याच्यामध्ये वन विभाग 2.25 कोटी लावेल आणि बाकी इतर विभाग आणि ग्रामपंचायती मिळून बाकीचे झाडं लावतील. तर याच्यामध्ये सुरुवात वन विभागानं जास्त उद्दिष्ट घेऊन केली. इतर विभागांनी म्हणजे याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय मंत्री, वने, खराब म्हणजे मनापासून त्यांना धन्यवाद मी देतो की त्यांनी एक नेतृत्व या वनीकरणाच्या कार्यक्रमामध्ये दिलेलं आहे. मुनगंटीवार साहेब आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आणि सर्वच शासनातल्या सर्व मंत्री महोदयांनी, सर्व विभागाच्या सचिवांनी याच्यामध्ये अतिशय पुढाकार घेऊन सर्वजण याच्यामध्ये काम करत आहेत. त्याच्यामुळे एक उत्साह शासकीय विभागामध्ये जो विरळा असतो तो या अभियानामध्ये आम्हाला दिसतो. म्हणजे एक आम्ही जीआर इश्यू केला वन विभागाने की आपलं 3 वर्षाचं उद्दिष्ट 50 कोटी आहे, पण आश्चर्याची गोष्ट की प्रत्येक विभागांनी त्यांचा स्वतंत्र जीआर पण काढला, परिपत्रक त्यांनी काढलं, आणि त्यांनी आपल्या क्षेत्रीय स्तरावरच्या अधिकाऱ्यांना कळवलं की आपल्या विभागाचं उद्दिष्ट हे आहे, आपल्या ज्या विभागाअंतर्गत रिकाम्या जागा आहेत त्या शोधा आणि त्याचं नियोजन करा, असं प्रत्येक विभागांनी देखील याच्यामध्ये परिपत्रक काढले. आणि त्याच्यामुळे एक मोरल आला, एक स्ट्रेंथ आता आलेली आहे की आम्ही सहभागी होत आहोत सर्वजण. मग जनतेला देखील आत्मविश्वास होता की सर्वच विभाग याच्यामध्ये आहेत आणि जनतेकडून, विविध संस्थांच्या कडून याच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद सहभागासाठी आम्हाला मिळत आहे. खरे साहेब, हे 2.82 कोटी असोत किंवा 4 कोटी असोत, फायनली आपण 50 कोटीपर्यंत पोहोचणार आहोत, पण यासाठी सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की उत्तम रोपं मिळणं. त्या रोपांची उपलब्धता आता या क्षणी किती आहे आणि त्या तुम्ही कशी तयारी करता त्याची? ज्यावेळी आम्ही 4 कोटीचं नियोजन सुरू केलं, आणि मी या ठिकाणी हे सांगू इच्छितो की आता या 1 जुलै ते 7 जुलैमध्ये आपण हे 4 कोटी वृक्ष लावणार आहोत, पण याची तयारी हे 15 दिवस किंवा 1 महिन्यापूर्वीची नाही आहे, 1 वर्षापासून आमची ही तयारी सुरू आहे. म्हणजे मागील वर्षी 1 जुलै 2016 2.83 कोटी लावले, 2.82, लगेच 2 जुलैपासून आम्ही सगळे बसलो आणि याच्या तयारीला सुरुवात केली. आणि पहिली महत्वाची कुठली गोष्ट जर असेल एवढी येत्या 3 वर्षामध्ये 50 कोटी लावायचे, तर तेवढे रोपं उपलब्ध असली पाहिजेत, म्हणून आम्ही रोपवाटिकांची संख्या वाढवली. रोपवाटिका महाराष्ट्रामध्ये 1498 म्हणजे जवळपास 1500 रोपवाटिका आज जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, काही ठिकाणी गाव पातळीवर रोपवाटिका आपल्या उपलब्ध आहेत. तर या रोपवाटिकेमध्ये आज मितीला 16 कोटी वृक्ष म्हणजे रोपं हे आपल्याकडे उपलब्ध आहे. शासकीय रोपवाटिका म्हणता तुम्ही? शासकीय रोपवाटिका, खासगी रोपवाटिका सोडून, म्हणजे 4 कोटी जरी आपल्याला उद्दिष्ट असलं तरी 16 कोटी हे वृक्ष रोपं आपल्याकडे उपलब्ध आहेत, आणि ही दर्जेदार करण्याकडे आपला भर आहे. तर याच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण करत आहोत, म्हणजे रूट ट्रेनर टेक्नॉलॉजी जी आहे, त्यानंतर शेडनेट टेक्नॉलॉजी आहे, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी आहे, या सगळ्याचा उपयोग करून आपल्या 6 ठिकाणी हायटेक नर्सरी देखील आपण उभ्या केलेल्या आहेत. विभागीय जे हेडक्वार्टर जे आहेत, हे नागपूर आहे, अमरावती आहे, औरंगाबादमध्ये जालना या ठिकाणी आहे, पुणे या ठिकाणी आहे, ठाण्यामध्ये आहे, असे जे आपले विभागीय जे हेडक्वार्टर जे आहेत, 6 विभाग, महसूल विभाग आपले जे आहेत या ठिकाणी आहेत. याच्याशिवाय जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक नर्सरी या नावानं आपल्या तालुका स्तरावर देखील नर्सरी सुरू आहेत. तर याच्यामध्ये आपण एक भान आपण नेहमी ठेवलेलं आहे की रोपं सुद्धा कुठल्या पद्धतीची असली पाहिजेत, तर स्थानिक प्रजाती ज्या आहेत, लोकल स्पेसीज ज्या आहेत, त्या त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. आणि याशिवाय आम्ही एक पुस्तिकाच तयार केलेली आहे की कोणतं रोप, कोणतं झाड कोणत्या ठिकाणी लावणं योग्य राहील, म्हणजे घराच्या परिसरामध्ये लावायचं असेल तर कुठली लावली पाहिजेत, जंगलामध्ये लावायची असेल तर कोणती लावली पाहिजे, सोसायटीमध्ये असेल तर कोणती लावली पाहिजेत, शाळेमध्ये कोणती लावली पाहिजेत, रस्त्याच्या दुतर्फा कोणती लावली पाहिजेत, पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी कुठली लावली पाहिजेत, पाण्याची सोय कमी आहे मराठवाड्यासारख्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठली लावली पाहिजेत, यासाठी एक पुस्तिकाच आम्ही तयार केलेली आहे आणि वेबसाईटवर पण ठेवलेली आहे आणि लोकांना आम्ही ते वाटप पण आहोत. तर यासाठी वन विभाग निश्चितपणे शास्त्रीय मार्गदर्शन हे जे आहे की कोणती रोपं लावली पाहिजेत, खड्डा कसा तयार करायचा, किती बाय कितीचा असला पाहिजे, माती कशी टाकली पाहिजे, हे जे काही शास्त्रीय ज्ञान जे आहे
याची देखील माहिती देणारी आम्ही पुस्तिका तयार केलेली आहे, वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. तर ही रोपं लोकांना सहजतेनं उपलब्ध झाली पाहिजे यासाठी रोपे आपुल्या दारी अशी एक योजना पण आम्ही सुरू केलेली आहे. म्हणजे विशेषतः शहरामध्ये लोकांना एक दोन ठिकाणी रोपवाटिका आहे, मग शहर मोठं असतं, जाऊन यायला लोकांना फारसं सोयीस्कर नसतं. तर लोकांच्या घराजवळ अनेक उपकेंद्र आम्ही सुरू केलेले आहेत. 25 जून पासून ते रोपं त्या त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत आणि लोक त्या ठिकाणी रोपं घेऊ शकतील. ज्यांना तिथं देखील येणं अवघड आहे तर त्यांनी फोन केला तिथल्या लोकल अधिकाऱ्यांना आमच्या, तर त्या लोकल अधिकाऱ्यांची एक पुस्तिका पण आम्ही तयार केलेली आहे की प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये, तालुक्यामध्ये कोण नोडल ऑफिसर, कोऑर्डिनेशन करणारा समन्वयक अधिकारी कोण आहे, त्याचं नाव, दूरध्वनी क्रमांक, याची पुस्तिका पण आम्ही तयार केलेली आहे. ती वेबसाईटवर सुद्धा ठेवलेली आहे. तर त्याला कॉन्टॅक्ट जर केला तर रोपं आपल्या घरीच देखील अगदीच काही अडचण असेल तर आणून देण्याची सोय आम्ही उपलब्ध केलेली आहे. तुम्ही काही रोपांची नावं सांगू शकाल का जे तुम्ही जास्ती प्रमाणात देत आहे की अगदी सहजतेने कुठली 4-5 रोपं तुम्ही आपण जास्ती लोकांना एनकरेज करतो लावायला? तर याच्यामध्ये जर आपल्याला सावलीसाठी जर पाहिजे असेल तर वड, पिंपळ यासारखी रोपं याच्यामध्ये आहेत. फ्रूट ट्री जर पाहिजे असेल तर आंबा, चिंच, आवळा हे याच्यामध्ये हे आहेत. याशिवाय आपल्याला औषधी वनस्पती ज्या आहे, औषधी वनस्पतीची देखील आपण रोपं याच्यामध्ये ठेवलेली आहेत. त्यानंतर बांबूची रोपं देखील आम्ही यावेळी उपलब्ध ठेवलेली आहेत. लोकांना सहजतेनं उपलब्ध व्हावेत, रिझनेबल किमतीमध्ये व्हावेत याच्यावर आमचा याच्यामध्ये भर आहे. खरं साहेब, एक वेगळा प्रश्न असा होता, मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये महानगरांमध्ये लोक आपले रोपं लावायची जी आवड असते किंवा भूक असते ती गच्चीमध्ये, गॅलरीमध्ये, टेरेसमध्ये असं करून भागवतात. अनेकदा वर्तमानपत्रामध्ये सुंदर आर्टिकल्स असतात की गच्चीत तुम्ही कशा प्रकारची शेती करू शकता, काय पिकवू शकता. पण मुंबईतला एक दुर्दैवाचा भाग असा की अनेक सोसायटीजमध्ये परवानगीच नसते की नाही गच्चीत लावायचं नाही, गॅलरीत झाडं लावायची नाहीत, बॉक्स ग्रिलमध्ये लावायची नाही. तुम्ही काय आवाहन कराल या कार्यक्रमाच्या माध्यमातून? मुंबईमध्ये आपण म्हणता त्याप्रमाणे आम्हाला हे जाणवतं की मुंबईमध्ये, मुंबईसारख्या ठिकाणी जागेची अडचण ही असते. म्हणजे लोकांची खूप इच्छा आहे झाडं लावायची पण बऱ्याच ठिकाणी जागा नसते. पण आपण म्हणता त्याप्रमाणे गच्चीमध्ये आपण निश्चितपणे हे झाडं लावू शकतो. तर यासाठी पुन्हा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे वन विभागाची पुस्तिका आपली आहे, वन विभागाचे आमचे अधिकारी आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. काही झाडं आपण समजा मोठ्या पद्धतीची झाडं जी आहेत ती अगदी इमारतीच्या जवळ जर लावली तर कदाचित त्या भिंतीला त्याचा धोका असू शकतो, अशी झाडं लावू नये, दुसरी झाडं लावण्यात यावी. शोभेच्या फुलांची झाडं जी आहेत ती गच्चीमध्ये कोणती आपल्याला लावता येईल या संबंधीचं पूर्ण मार्गदर्शन वन विभागाचे अधिकारी पुस्तिकेमध्ये आहे आणि आपले अधिकारी मार्गदर्शन याच्यामध्ये करतील. खरे साहेब, सगळ्या दर्शकांना माहिती आहे की महाराष्ट्र आपला एका वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या भौगोलिक प्रांतामध्ये विभागलेला आहे. मराठवाडा आहे, खानदेश आहे, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे. तर याच्यामध्ये वृक्षाच्छादन ज्याला म्हणतो त्यात सगळ्यात कमी कुठे आहे किंवा कुठे जास्ती जोर देणं आवश्यक आहे असं तुमच्या मते अभ्यास आढळलेला आहे? महाराष्ट्रामध्ये आपण विदर्भ जर एरिया घेतला तर त्या ठिकाणी वृक्षाच्छादन चांगलं आहे. गडचिरोली जिल्हा जर घेतला तर एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 77% वनक्षेत्र भौगोलिक त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील 50%च्या आसपास आहे. आपण जर कोकण क्षेत्र जर घेतलं, कोकणमध्ये सुद्धा 50% आसपास हे वृक्षाच्छादन आहे. म्हणजे वनक्षेत्र तसं कमी आहे पण खासगी जागेवर मोठ्या प्रमाणामध्ये जंगल त्या ठिकाणी आहे. हे सर्व मिळून 50% आसपास आहे. सगळ्यात कमी वनक्षेत्र जे आहे ते मराठवाड्यामध्ये. मराठवाड्यातले 8 जिल्ह्यापैकी 2 जिल्हे जे आहेत, लातूर आणि उस्मानाबाद, त्या ठिकाणी तर 1% पण कमी वनक्षेत्र आहे. आणि आपण म्हणल्याप्रमाणे की कमी वनक्षेत्र आणि दुष्काळ आणि पाणी टंचाई याचे डायरेक्ट रिलेशन आहे. सगळ्यात राज्यामध्ये सगळ्यात कमी वनक्षेत्र असणारा लातूर जिल्हा 0.07 म्हणजे 1% कितीतरी कमी आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला केवळ पाणी टंचाई नाही, 2 वर्षापूर्वी आपण रेल्वेच्या वॅगनमधून आपण पाणी पुरवठा लातूर शहराला आपण केलेला होता. हे लक्षात येतं की किती भयानक परिस्थिती त्या ठिकाणी आहे. तर म्हणून मराठवाड्यासाठी विशेष योजना आम्ही केलेली आहे. मराठवाड्यामध्ये मागच्या काही महिन्यापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती, त्या ठिकाणी खास वन विभागाचे 3 निर्णय घेतले की मराठवाड्यामध्ये वृक्षाच्छादन वाढलं पाहिजे. तर खास मंत्रिमंडळाने बैठकीमध्ये निर्णय घेतला की इको बटालियन मराठवाड्यासाठी आणायची आणि या पावसाळ्यामध्ये बटालियन नाव आहे सैनिकांचं, हा सैनिकांचं, माजी सैनिकांचं असल्यामुळे बटालियन त्याला नाव आहे. तर इको बटालियनच्या मार्फत आपण वनक्षेत्राचं काम औरंगाबाद विभागामध्ये आपण करणार आहोत. दुसरं, ज्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या म्हणजे महसूल विभागाच्या ज्या गायरान जमिनी ज्या आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये उपलब्ध आहेत. तर त्याही ठिकाणी वृक्ष लागवड आम्ही करणार आहोत. आणि मराठवाड्यातले जे रस्ते जे आहेत, मग ते राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा राज्य महामार्ग असतील किंवा जिल्हा मार्ग असतील, प्रत्येक रस्त्याच्या
दुथर्फ आपण वृक्ष लागवड करायची असे तीन निर्णय जे आहे हे मराठवाड्यामध्ये आमचे झालेले आहेत. पण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जर काम करायचं असेल तर असं नॉर्मेटिव्ह बेसिसवर आपल्याला उद्दिष्ट देऊन चालणार नाही. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये किती जागा उपलब्ध आहे की जी वृक्षारोपणासाठी उपलब्ध होऊ शकेल याची एक पुस्तिका तयार करण्याची गरज आहे, आराखडा तयार करण्याची गरज आहे. म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा लँड बँक म्हणजे जागा किती वनीकरणासाठी उपलब्ध आहे येत्या तीन वर्षाकरता याचा आराखडा आमचा प्रत्येक जिल्ह्याचा तयार झालेला. 1 ते 7 जुलै हा जो सप्ताह आहे त्याची नेमकी तुमची मॅनेजमेंट कशी आहे, म्हणजे कशा पद्धतीनं तो होईल लागवडी कशा पद्धतीनं ती कृतीमध्ये प्रत्यक्षात येईल 4 कोटी? आम्ही याच्यामध्ये असं ठरवलेलं आहे की म्हणजे शासकीय विभाग तर याच्यामध्ये असणारच आहेत, पण मुख्य हेतू याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये वृक्ष लागवडीच्या इच्छेचं बीजारोपण करणं हे खरं तर याच्यामागचं मेन उद्दिष्ट आहे. तर म्हणून लोकांना जास्तीत जास्त याच्यामध्ये समावेश करण्यासाठी आम्ही आमच्या नियोजनामध्ये भर दिलेला आहे. याच्यामध्ये एक तर आम्ही हरित सेनेची निर्मिती केलेली आहे. हरित सेना म्हणजे जसं आपली जी आपली सेना जी असते सीमेचं संरक्षण करणारी आपली एक सेना आहे, सैनिक आहेत, तर हे आपल्या परकीय शत्रूपासून आपल्या सेनेचं हे रक्षण करत असतात, आपल्या सीमेचं रक्षण करत असतात. पण पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला एक हरित सेना निर्माण करण्याची गरज आहे. आणि मला सांगायला अत्यंत आनंद आहे, जगातील ही अशी पहिली सेना आपण महाराष्ट्रामध्ये उभी करत आहोत, हरित सेना. आणि आमचं असं उद्दिष्ट आहे की 1 कोटी लोकांनी याच्यामध्ये सदस्य व्हावं आणि याच्यापैकी 30 लाख लोक सदस्य याच्यामध्ये झालेले आहेत. तर ग्रीन आर्मी नावाची एक वेबसाईट आम्ही खास यासाठी तयार केलेली आहे. मला अशी जी महाराष्ट्र शासनाची वन विभागाची वेबसाईट सांगितली त्याच्यामधून देखील त्याच्यामध्ये जाता येईल त्या वेबसाईटवर. सांगताना दर्शकांनी विशेष दखल घ्यावी अशी अगदी खरं इच्छा, लोकांनी या हरित सेनेमध्ये रजिस्टर व्हावं, त्यांची माहिती द्यावी आणि त्यांना मग वन विभागाकडून SMS ईमेल सगळी माहिती देण्यात येईल आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना आम्ही आवाहन करणार आहोत. तर एक या नियोजनामध्ये लोकांचा सहभाग घेण्यासाठी हे उपक्रम याच्यामध्ये आहेत. दुसरी गोष्ट आम्ही 1 जुलैला राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर याचा शुभारंभ आम्ही करणार आहोत. राज्यस्तरावर ऐरोली या ठिकाणी नवी मुंबईला माननीय पंतप्रधानांनी आम्ही आमंत्रित केलेलं आहे. माननीय राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, मंत्री वने, सर्व प्रतिष्ठित याच्यामध्ये संस्था याच्यामध्ये असणार आहेत. शुभारंभ राज्यस्तरावरचा होईल, तसंच जिल्हास्तरावर देखील त्या त्या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री, पालक सचिव हे देखील असणार आहेत, इतर मान्यवर असणार आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा शुभारंभ आम्ही 1 जुलैला करणार आहोत. मुंबईमध्ये किंवा महानगरांमध्ये जेव्हा एखादं मोठं प्रोजेक्ट बिल्डिंगचं होत असतं तेव्हा त्याच्या आजूबाजूला खूप मोठे मोठे वृक्ष असतात, ते फार पद्धतशीरपणे पाडण्यात येतात. म्हणजे आजूबाजूच्या रहिवाशांची ज्याला साक्ष आहे की दादरमध्ये किंवा अशा ठिकाणी हे वृक्ष चांगला बहरलेला वृक्ष असतो, अचानकपणे तो कापला जातो, आणखी हळूहळू करत तो मेला जातो आणि नंतर तो कापला जातो. तर असं जर कुठे कोणाला आढळलं दक्ष नागरिकांना, जसं तुम्ही ग्रीन आर्मी म्हणताय त्याच्यात सहभागी होणाऱ्या मंडळींना, तर त्याची कंप्लेंट कुठे करायची? म्हणजे आपला मुद्दा या दृष्टीनं महत्वाचा आहे की वृक्ष एकीकडे आपण लावत जाणार आहोत ग्रीन महाराष्ट्र करण्यासाठी, हरित महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पण त्याहून आणखी महत्वाचं कुठलं जे आहे ते अस्तित्वात असलेलं जंगल, अस्तित्वात असलेली झाडं याला पण संरक्षण असलं पाहिजे. तर यासाठी आपण विशेष लक्ष याच्यामध्ये देत आहोत. एक आहे की काही प्रकल्पाकरता काही झाडं कापावी लागतात, रितसर परवानगी घेऊन तो प्रश्नच नाही, रितसर परवानगी घेऊन त्यांना परवानगी देताना सुद्धा तेवढेच झाडं त्यांनी लावली पाहिजेत हे बंधन टाकून ते खात्री करून ती परवानगी दिली जाते. पण अवैध वृक्ष कटाई जी आहे त्याला मात्र कायद्यानं बंदी आहे. तर लोकांना तक्रार करण्यासाठी एक व्यासपीठ असलं पाहिजे. तर त्यासाठी आम्ही मागील वर्षापासून हॅलो फॉरेस्ट 1926 नंबर 1926 हा टोल फ्री नंबर आम्ही सुरू केलेला आहे. ओके, म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाही नागरिक 24/7 या टोल फ्री नंबरला कॉल करू शकतो. त्याच्यामध्ये त्याला काही माहिती मिळेल, म्हणजे हरित सेनेमध्ये कसं सहभागी व्हायचं आहे, झाडं लावण्यासाठी रोपं कुठे मिळणार आहेत अशी माहिती पण त्याला मिळेल, किंवा वन विभागाचे व्याघ्र संवर्धन आहे, ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे किंवा मेळघाट आहे, या ठिकाणी कसं जायचं, इको टुरिझम रिझर्वेशन कसं करायचं अशी माहिती त्याला मिळेल. पण महत्वाचं काही इमर्जन्सी सेवा ज्या आहेत, म्हणजे वन विभागामध्ये वनक्षेत्र आणि पर्यावरणाला जे 5 धोके आम्ही जे मानतो की अवैध वृक्ष कटाई आहे, त्यानंतर अवैध चराई आहे, त्यामुळे वन जमिनीवरचं अतिक्रमण आहे, वन वनवा आग जी लागते आणि शिकार प्राण्यांची अवैधपणे होणारी शिकार, तर यासंबंधी लोकांना कुणालाही तक्रार करायची असेल तर या 1926 नंबरवर ते करू शकतात.
आणि सोय आम्ही अशी केलेली आहे की केवळ कॉल केला आणि संपलं असं नाही, कॉल केल्यानंतर 48 तासाच्या आत ते कॉल सेंटर लगेच कॉल आल्या आल्या त्या त्या संबंधित जे वन अधिकारी जे आहेत त्यांना ते फोनवर निरोप देतात, एसएमएस पाठवतात आणि त्यांनी 48 तासाच्या आत कारवाई करून पुन्हा कॉल सेंटरला रिपोर्ट द्यायचा आहे आणि ते कॉल सेंटर ज्यांना कॉल केला होता कंप्लेंट जो होता त्याला ती माहिती देणार आहे. तर 48 तासाच्या आत ही कारवाई केली जाते. त्याच्यामुळे असं अवैधरित्या कोण काही करत असेल, वृक्ष कटाई करत असेल, तर निश्चितपणे 1926 या सेवेचा फायदा घेता येईल. खरे साहेब, गतवर्षीचा जो कार्यक्रम होता त्याला लक्षात ठेवून तुम्हाला आजच्या दर्शकांना काय आवाहन करता येईल? मी एक सांगू इच्छितो की दुष्टचक्र असा शब्द आपण नेहमी ऐकतो तर त्याच्या विरोधातला एक सुचक्र असा देखील शब्द आहे. तर हे जे जन आंदोलन जे सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे समाजामध्ये अनेक चांगली उदाहरणं अशी दिसतात की लोक स्वतःहून काम करतायत. म्हणजे मी उदाहरण देतो की पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये मेहत्रे नावाचं एक कुटुंब आहे. त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नामध्ये वऱ्हाडी मंडळींना रिटर्न गिफ्ट म्हणून कलमी आंब्याची रोपं दिले. हे सगळ्या त्या मांडवामध्ये सगळ्या वऱ्हाडी मंडळींच्या हातात कलमी रोपं की त्यांनी ती नंतर जाऊन लावावीत असं आवाहन केलं. माननीय पंतप्रधानांनी मन की बात मध्ये त्याचा उल्लेख केला. सोलापूर जिल्ह्यामध्ये डॉक्टर लोकांनी 50 डॉक्टर एकत्र आले आणि त्यांनी रोपांची भिशी सुरू केली. म्हणजे पैशाची भिशी आपण ऐकतो, रोपांची भिशी म्हणजे दर महिन्याला ज्याचा नंबर असेल त्याला इतर लोक रोपं घेऊन जातात आणि ज्याचा ज्याला ज्याच्याकडे ते एकत्र येतात ते जाऊन कुठेतरी रोपं लावतात आणि त्याचं संगोपन करतात. तर अशा चांगल्या गोष्टी ज्या आहेत या लोक चळवळीतून झालेल्या आपल्याला दिसतात. याच्याशिवाय एक उदाहरण मी आणखी देतो की ज्यातनं उत्साह येईल. पुणे जिल्ह्यामध्ये रानमळा नावाचं गाव आहे, त्या ठिकाणचे सरपंच एक आहेत पीटी शिंदे. त्यांनी त्या गावामध्ये जन्म असो मृत्यू असो आनंदाचा क्षण असो विवाह असो प्रत्येक वेळी ते घरी जातात रोपटं घेऊन आणि हे आपण हे रोप लावा. संपूर्ण गावामध्ये ती रोपं लागलेली आहेत. त्याच्यामुळे एक चांगलं वातावरण निर्माण झालं की लोकांना प्रेरणा मिळते आणि चांगले असे आपल्याला गोष्टी याच्यामध्ये दिसतात. तर माझी सर्व जनतेला या ठिकाणी या माध्यमातून विनंती आहे की आपापल्या पद्धतीनं या वनविभागाच्या केवळ वनविभागाचा हा कार्यक्रम नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. हा आपल्या सर्व जनतेचा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये आपण सक्रिय सहभागी झालं पाहिजे, वृक्ष लावले पाहिजेत, वृक्षाचं संवर्धन देखील केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की झाड लावलं त्याचं काय झालं, पण ज्यानं झाड लावलं त्यानंच जिवंत ठेवायची गरज आहे. वनविभागानं लावलं असेल वनविभागानं, वैयक्तिक लावलं असेल तर वैयक्तिकरित्या हे केलं पाहिजे. संवर्धन आपण केलं पाहिजे. हरित सेना जी निर्माण केलेली आहे त्याच्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन करा. आपण जी झाडं लावणार आहात त्याची पण नोंद वेबसाईटवर करा. म्हणजे आपण 4 कोटीमध्ये किंवा जी काही झाडं होतील त्याच्यामध्ये आपला देखील सहभाग याच्यामध्ये निश्चितपणे राहील असं मला वाटतं. खरे साहेब, या शासकीय आणखीन सगळ्यांनी लोकांनी सहभाग घेण्याची अशा या मोहिमेबद्दल तुम्ही खूप सुंदर माहिती दिलीत. म्हणजे दर्शकांना तुमच्या वतीनं विनंती आहे की सूर्य आहे तर आपण आहोत आणि झाडं आहेत आपण आहोत. आपल्या पुढील आगामी येणाऱ्या पिढ्यांसाठी तरी किमान प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये एक टार्गेट ठरवून वृक्षारोपणासाठी काही ना काही केलं पाहिजे. धन्यवाद. तुम्ही इथे आलात, पुन्हा असंच भेटत राहू, बरीच माहिती दिलीत. मी धन्यवाद देतो. नमस्कार. Chances of cyclone. Let's listen to the radio. The cyclone is expected. Fishermen are warned not to go towards the sea. Kamla, the cyclone is here. Huh? Where is the safety kit? Yes, it's here only. And the other important things? They are ready too. Okay then, let's inform our neighbors also. We have to go to the cyclone shelter. Come, come, okay. Let's leave. We are ready. We are ready. Now we are our own guard. Always ensuring your safety. NDMA. या घरात अंडी घालण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. मी रोखू शकतो. तुला माहित नाही आम्ही आहोत एडिस डास, जे पसरतात डेंगू आणि चिकनगुनिया. मास्तरांनी शाळेत डेंग्यूच्या डासापासून वाचण्याची सगळी माहिती दिली आहे. बरं बच्चू, आम्हाला चॅलेंज जागातच नक्की मिळणार. नाही मिळणार. अरे इथे तर जय्यत तयारी आहे. डेंगू प्रतिबंधासाठी कूलरचं पाणी दर आठवड्याला बदला. बादली आणि टाक्या व्यवस्थित झाकून ठेवा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. डास पळवणारे क्रीम, कॉइल आणि उदबत्ती यांचा वापर करा. डेंगू शिलडा म्हणजे डेंगू पासून बचाव करा. Thank you.